गंगापूर धरण परिसरात अतिवृष्टी होत असल्याने गंगापूर धरणातून संभाव्य वाढणाऱ्या पाणी पातळीच्या अनुषंगाने गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असतो. यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन पूर परिस्थिती निर्माण झाल्यास नदीकाठच्या नागरिकांना सतर्क करून सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यासाठी आज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत गोदाघाट येथील रामकुंडावर रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वर्षा मीना, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल भगत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे उपस्थित होते. गंगापूर धरण परिसरात अतिवृष्टी होत असल्याने तात्काळ गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रात 1,00,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सर्व यंत्रणेला दिली व त्यानुसार सर्व यंत्रणांनी सतर्कता व तत्परता दाखवून रंगीत तालीम पार पाडली. यावेळी शोध व बचाव कार्यासाठी उपलब्ध साधन सामुग्रीची प्रात्यक्षिके करण्यात आली. रंगीत तालमीच्या दरम्यान नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यासाठी करण्यात येणारी प्रक्रियेचे प्रात्यक्षिक बचाव पथकामार्फत दाखवण्यात आले. त्याचबरोबर पोलीस यंत्रणा, अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका, शववाहिका यांनी देखील वेळेत येऊन आपल्या कार्याची कार्यतत्परता दाखवली. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी मार्गदर्शन करून रंगीत तालीम संपल्याचे जाहीर केले. रंगीत तालिमेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व यंत्रणांचे व स्वयंसेवकांचे श्रीमती मीना यांनी कौतुक केले. त्यामुळे गोदावरी नदीच्या पाण्यात वाढ होत असल्याने पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्या कामी नागरिकांना सतर्क करणे व दुरुस्ती स्थळी जाण्याचे